अक्षय जेंडे आणि आपलं स्वागत आहे आपल्या टू गेट ट्रॅव्हलर या चॅनलवरती. आणि आज आहे 14 एप्रिल, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. आणि त्यानिमित्ताने आज मी त्यांच्या जन्मस्थळी म्हणजे मऊ या गावी आलो आहे. मऊ हे गाव मध्य प्रदेशमध्ये इंदोर जिल्ह्यामध्ये आहे. आणि आज मी बाबासाहेबांची जी जन्मभूमी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. स्मारकामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला हे संगमरवरी दगडातील बांधकाम दिसतं. तर या स्मारकाचा खर्च हा 18 कोटी करण्यात आलेला आहे. आणि याच ठिकाणी बाबासाहेबांचं घर होतं जुनं मऊमध्ये, त्याच घरात बाबासाहेबांचा जन्म झाला होता. ही जी समोर तुम्हाला पांढरी शुभ्र जी वास्तू दिसत आहे, याच ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे. तर इथे जे घर होतं ते आत्ता नाही आहे, त्या घराच्या जागी हे स्मारक बांधण्यात आलं आहे. तर ते घर या ठिकाणी का नाही, त्या घराचं काय झालं, तर त्याचीसुद्धा एक गोष्ट आहे. 1991 साली याच ठिकाणी 14 एप्रिलला त्यांचे काही अनुयायी आले होते. तर त्यापैकी एका अनुयायाने असा विचार केला की त्या घरातील एक वीट मी घेऊन जातो आणि घरी नेऊन त्या विटेची पूजा करतो. तर त्याने तसं केलं, एक वीट काढली आणि लपवून ठेवली. परंतु दुसऱ्या अनुयायाने ती बघितलं आणि दुसरा अनुयायीसुद्धा विचार केला की त्यानेसुद्धा एक वीट घ्यावी आणि घरी न्यावी. असं करत करत तिथे आलेल्या सगळ्या लोकांनी घराच्या सर्व विटा घेऊन ते आपापल्या घरी गेले आणि घर ते या ठिकाणी राहिलं नाही. फक्त जे काही पाया असेल, दगडं असतील, तेवढेच राहिले. आणि ती दगडं जी आहेत ती ह्या वास्तूच्या खाली आहेत आणि त्या दगडांच्या वरती ही वास्तू बांधलेली आहे. असा हा इतिहास आहे थोडासा. आणि हे सर्व बांधकाम आहे ते मध्य प्रदेश सरकारने करून दिलेलं आहे. हा मेडिटेशन हॉल आहे वरती दुसऱ्या मजल्यावर. चित्र लावले आहेत. हे स्मारक दोन मजल्यामध्ये आहे. तर या संपूर्ण स्मारकाची उंची जी आहे ही 65 फूट आहे. 65 फूट असल्याचं एक कारण आहे, कारण बाबासाहेबांचं जीवन हे 65 वर्ष होतं, त्यामुळे या स्मारकाची उंची 65 फूट ठेवण्यात आलेली आहे. संपूर्ण मेडिटेशन हॉल आहे. या ठिकाणी वाचनालय सुद्धा आहे. वाचनालयाचं नाव नालंदा वाचनालय आहे.
आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.